जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. राधिका कुठे आहे? अरे कुठे लपून बसली आहे? बोलवा तिला बाहेर. कोण सांभाळून बोला, कोणी लपून बसलेला नाहीये. नाही हे असं ऐकणार नाही. मी त्या दिवशीच वहिनींना म्हटलं होतं या दोघांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. श्रेयस, अरे तू काल फूड इंडस्ट्रीमध्ये आलेला आहेस, तू काय आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार? राजवाडे, जरा शांतपणे घ्या, उगीच प्रकरण वाढवू नका. श्रेयस सर. आनंद, तुम्ही पण जरा शांतपणे घ्या. सर, हे वाटेल ते बोलतील ना तर मी शांत बसणार नाही. हे बघ आनंद, मी वाटेल ते बोलत नाहीये. सर, जरा आवाज व्यवस्थित. काय झालंय, काय आडवडा? अरे हो खरं, तुम्ही आता सुभेदार नाही, नुसतं राधिका म्हटलं पाहिजे तुम्हाला. नाहीतरी काय आहे, नवऱ्याने सोडल्यावर बायका वाटेल तशा वागतात. कामाचं बोला, मला बाकीचं काही ऐकण्याची इच्छा नाहीये. आम्ही कामाचंच बोलतोय, तू सुद्धा गुरुनाथ सारखा टाळतंत्र सोडून वागायला लागलेली आहेस. हो मिस्टर राजवाडे, काय बोलताय तुम्ही? ओरडू नकोस. मित्र थांब, मी बोलते त्यांच्याशी. हे बघ, कोणी ओढून काही बदलणार नाहीये. तुझी हिंमतच कशी झाली ही बातमी लीक करायची? तुझी ओळख वापरून तू ही बातमी न्यूज चॅनलला दिलीस. न्यूज चॅनल मी चालवत नाही आणि त्यांनाही कान असतात, बातम्या बरोबर पोचतात. मी बातमी लीक करण्याचा संबंधच येत नाही. मांजराला असं वाटतं की आपण डोळे मिटून दूध पितोय, म्हणजे आपल्याकडे कोणीच बघत नाही. पण जगाचे डोळे तर उघडेच असतात ना. हे बघ, कोण गुन्हेगार आहे आणि कोण सरळ आहे ना, ते कळेलच. आता अजून काय कळायचंय? सगळ्यांना कळलंय, गुन्हा तुम्ही केलाय, फ्रॉड तुम्ही केलाय, मी नाही. आणि हे आता जगाला कळलंय तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबतात का? राधिका, राधिका, हे तुला महागात पडेल. ओ धमकी कोणाला देता तुम्ही? धमकी कोणाला देता तुम्ही? सोडणार नाही या माणसाला. आनंद भाऊजी, ते माझ्याशी बोलायला आलेत ना, बोलते. तुम्ही शांत राहा बरं. हे पहा, तुम्ही जे काही वागलात ना त्याची शिक्षा तुम्हाला भोगायला लागणारच आहे. माझ्या नवऱ्याने चुका केल्या त्याची फळं भोगली त्यांनी. नियती कोणालाही सोडत नाही, तसंच तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला भोगायला लागणारच आहे. राधिका, हे सगळं आत्ताच्या थांबव, हे तर तुला महागात पडेल. काही झालं तरी मी थांबणार नाहीये, लक्षात ठेवा. आणि हे पहा, या पुढे या असल्या धमक्या इथे येऊन द्यायच्या नाही. असं जर केलं ना तर ते तुम्हाला महागात पडेल. तुम्ही निघू शकता. राजवाडे, मिस्टर महाडिक, मला वाटतं झाली तेवढी शोभा आता खूप झाली, तेव्हा निमूटपणे इथनं निघायचं, नाहीतर नाईलाजाने आम्हाला इथून तुम्हाला हाकलून द्यावं लागेल. हो पानवलकर, आम्ही बॉस होतो ना तेव्हा तुम्ही आमचं ऐकत होतात, त्या राधिकाचं ऐकताय. अरे बाजारात तुम्हाला कुत्रा पण विचारत नाही. या भाषेत बोलायचं नाही, पानकर सरांशी सांगून ठेवतो. तू कशाला मध्ये बोलतोय? कोण आहेस तू? साधा कर्मचारी आहेस.